नमस्कार, पारंपरिक रेसिपीज मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत भिजवलेल्या पोह्यांपासून एकदम खमंग असे थालीपीठ। चला तर आता सुरुवात करूयात रेसिपीला। तर तुम्ही इथे बघू शकता, कांदा पोहे बनवण्यासाठी इथे मी पोहे हे 2 ते 3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले होते, पण सारखे सारखे कांदा पोहे खाऊन आपल्याला कंटाळा येतो, त्यामुळे आता या भिजवलेल्या पोह्यांपासून मी तुम्हाला एकदम खमंग थालीपीठ बनवून दाखवणार आहे। चला तर आता सुरुवात करूया। तर तुम्ही इथे बघू शकता, इथे मी एक परात घेतलेली आहे। आता यामध्ये आपण भिजवलेले पोहे काढून घेऊयात। आता यामध्ये आपण अर्धी वाटी तांदळाचे पीठ ऍड करणार आहोत। आता यात आपण पाव वाटी बेसन ऍड करूयात। आता यामध्ये आपण ऍड करणार आहोत, इथे मी पाव चमचा ओवा घेतलेला आहे, चवीनुसार मीठ, पाव चमचा हळद आणि अर्धा चमचा लाल तिखट। आता हे सर्व आपण यामध्ये ऍड करूयात। आता यात आपण थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर ऍड करूयात। आता आपण हे मिक्स करून घेऊयात। आता यात आपण थोडं थोडं पाणी ऍड करून हे पीठ मळून घेऊयात। तुम्हाला जर यात धने पावडरही ऍड करायची असेल तर तुम्ही तीही करू शकता। हे पोह्यांचे थालीपीठ चवीला एकदम छान लागतात, त्यामुळे तुम्ही हे घरी नक्की बनवून बघा। हे थालीपीठ बनवताना तुम्ही यात किसलेलं गाजर किंवा सिमला मिरचीही ॲड करू शकता। तुम्हाला जर लाल तिखट ॲड करायचं नसेल तर तुम्ही यात बारीक चिरलेली हिरवी मिरची ॲड करू शकता। तुम्ही ते बघू शकता, इथे मी जेवढं साहित्य वापरलेलं आहे ते आपल्या घरामध्ये इझिली अवेलेबल असतं, त्यामुळे तुम्ही कांदा पोहे बनवण्यापेक्षा अशा प्रकारे थालीपीठ बनवून बघा, चवीलाही एकदम टेस्टी लागतात। तर तुम्ही ते बघू शकता, आता थालीपीठ बनवण्यासाठी आपण पीठ हे छान असं मळून घेतलेलं आहे। पीठ मळून झालं की आपण हे थोडा वेळ बाजूला ठेवणार आहोत, साधारण 2 मिनटं हे आपण बाजूला ठेवणार आहोत। तुम्ही ते बघू शकता, मिश्रण हे छान असं मिळून आलेलं आहे। आता आपण हे थोडा वेळ बाजूला ठेवूया, तोपर्यंत आपण पॅन गरम करून घेऊया। तर तुम्ही ते बघू शकता, पॅनही गरम झालेला आहे। आता आपण थालीपीठ थापून घेऊयात। साधारण 2 मिनटं झालेले आहेत, इथे मी थोडासा तेलाचा हात लावून घेतलेला आहे। आता हे मिश्रण आपण पुन्हा एकदा मळून घेऊयात। याचा एक गोळा घेऊन आपण थालीपीठ बनवूयात। पाण्याचा हात लावून आपण थालीपीठ हे छान असं थापून घेऊयात। थालीपीठ थापण्याच्या आधी जे कॉटनचं कापड तुम्ही घेता त्याला आधी थोडंसं पाणी लावून घ्यायचं आहे। आता हे अशा प्रकारे आपण थालीपीठ थापून घेतलेलं आहे। आता याला आपण होल पाडून घेऊयात। इथे आपण होल यासाठी केलेले आहेत जेणेकरून थालीपीठ भाजताना यात आपण तेल सोडू शकतो व त्यामुळे थालीपीठ हे छान असे खरपूस भाजले जातील। चला तर आता आपण हे भाजून घेऊया। आता पॅनला आपण थोडंसं तेल लावून घेऊया। आता आपण थालीपीठ हे भाजून घेऊया। आता इथे मी फ्लेम हा लो टू मीडियमच ठेवलेला आहे। आता यावरून आपण थोडंसं तेल सोडून घेऊया। आता आपण हलक्या हाताने थालीपीठ हे उलटून घेऊया। आता आपण थालीपीठची दुसरी बाजूही यावरही आपण तेल सोडून घेऊया। आता आपण थालीपीठ हे उलटून घेऊया।
तुम्ही इथे बघू शकता। आता दोन्ही साइडने थालीपीठ हे आपण छान असं खरपूस भाजून घेणार आहोत। तर तुम्ही इथे बघू शकता दोन्ही साइडने आपण थालीपीठ हे छान असं खरपूस भाजून घेतलेलं आहे। आता आपण ते उलटून घेऊया। मी ते बघू शकता एकदम खमंग असं थालीपीठ हे तयार आहे। आता आपण ते एका प्लेटमध्ये काढून घेऊया। चला तर आता अशा प्रकारे मी तुम्हाला अजून एक थालीपीठ बनवून दाखवते। आता सर्वात आधी आपण या कपड्याला थोडंसं पाणी लावून घेऊया। आता एक छोटासा गोळा घेऊन आपण थालीपीठ हे थापून घेऊया। तर तुम्ही इथे बघू शकता इथे मी तांदळाचं पीठ घेतलेलं होतं। तुम्ही याऐवजी ज्वारीचंही पीठ घेऊ शकता किंवा बाजरीचं, हे प्रत्येकाच्या आवडीवर डिपेंड असतं। इथे मी तांदळाचं पीठ यासाठी घेतलेलं आहे जेणेकरून लहान मुलेही हे थालीपीठ आवडीने खातील। आता आपण याला होल पाडून घेऊया। हे अशा प्रकारे याला होल पाडून घ्यायचे आहे। चला तर आता आपण थालीपीठ हे खरपूस असं भाजून घेऊया। हलके हाताने आता कपडा काढून घ्यायचा आहे। सुरुवातीला फ्लेम हा हाय ठेवायचा आहे। आता यावर आपण थोडंसं तेल सोडून घेऊया। आपण जे होल केलेले आहे थालीपीठला त्यातही थोडं थोडं तेल सोडून घ्यायचं आहे जेणेकरून थालीपीठ हे सर्व बाजूंनी खरपूस असं भाजलं जातं। आता आपण थालीपीठ हे उलटून घेऊया। तुम्ही ते बघू शकता अशा प्रकारे आपण दोन्ही साईडनी थालीपीठ हे खरपूस असं भाजून घेणार आहोत। आता यावर आपण थोडंसं तेल सोडून घेऊया। आता आपण थालीपीठ हे उलटून घेऊया। आता यावरही आपण थोडंसं तेल सोडून घेऊया। तर तुम्ही ते बघू शकता थालीपीठ हे एकदम तयार आहे। आता आपण ते एका प्लेटमध्ये काढून घेऊया। चला तर आता अशा प्रकारे आपण सर्व थालीपीठ हे बनवून घेऊया। तर तुम्ही इथे बघू शकता एवढ्याशा भिजवलेल्या पोह्यापासून आपण संपूर्ण फॅमिलीसाठी खमंग असे थालीपीठ बनवलेले आहेत। चला तर आता आपण ते सर्व करूयात। तर तुम्ही इथे बघू शकता थालीपीठ हे एकदम तयार आहे। इथे मी मोड आलेल्या मटकीची उसळ घेतलेली आहे। तुम्ही हे थालीपीठ कोणत्याही भाजीबरोबर खाऊ शकता। इथे मी थंड असं दहीही घेतलेलं आहे। तुम्ही हे थालीपीठ दह्याबरोबर किंवा लोणच्याबरोबरही खाऊ शकता। तर कशी वाटली तुम्हाला आजची हलकी फुलकी रेसिपी? आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। माझी रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद।